ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धनगर वाड्यावरील महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, चंदगड तालुक्यातील प्रकार, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी. धनगर वाड्यावरील महिला जनावरे राखायला गेली असताना अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका इसमाकडून करण्यात आला. महिलांनी प्रसंगावधान राखून घरी फोन करून नातेवाईकांना बोलावून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत सविस्तर माहिती अशी की चंदगड तालुक्यातील धनगरवाड्यातील दोन महिला जनावरे घेऊन रानात चरण्यासाठी गेल्या होत्या. या महिला एकट्या आहेत. आजूबाजूला रानात कोणी नाही असे पाहून त्यांच्या जवळ एक अनोळखी इसम आला. हाताला धरून ओढून तुमच्या जनावरांनी काय केलं बघा म्हणून जबरदस्तीने ओढत घेऊन जाऊ लागला. तेव्हा दुसरी महिला जवळ येऊन दोघींनी प्रतिकार करत महिलांनी प्रसंगावधान राखून तात्काळ घरी फोन करून पुरुष मंडळींना बोलावून घेतलं व आरोपीस पकडून चंदगड पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर इसमाचे नाव गोविंद आप्पाजी वारेकर किटवडे तालुका चंदगड असं असून त्याचे भारतीय दंड संविधान 354/509 अंतर्गत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन केली आहे. शिष्टमंडळात दादा गावडे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा कोल्हापूर अमोल सिसाळ युवक अध्यक्ष तालुका हातकणंगले, संजय डफळे युवक अध्यक्ष शाववाडी तालुका, अतुल धनगर युवक अध्यक्ष तालुका पन्हाळा, ओंकार सिसाळ तसेच चंदगड तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड.